या व्हिडिओ मध्ये तुम्ही शिकणार आहात कुशन कव्हर कसे शिवायचे आणि तुम्ही तुमच्या खोलीचा कायापलट करू शकता अगदी सोप्या पद्धतीने. आशाजनक आहे हो ना? 12x12 उशीवर बसेल असे उशीचे कव्हर तयार करण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य 13x30 इंच कापड, बीड असलेल्या पिन्स, दोरे, मार्कर, फुटपट्टी. या पाठाकरिता आपल्याला सुंदर फुलं असलेले कापड घ्यावे लागेल. कापडाच्या लहान बाजूच्या काठावर 2 वेळा दुमडा अशा प्रकारे आणि त्या जागी पिन लावा. आपण आधी या बाजूंना शिवणार आहोत. सरळ शिवण्याकरिता स्टिच पॅटर्न सिलेक्टरला ए वर फिरवा. स्टिच लेंथ 2.5 करा आणि थ्रेड टेन्शनला 3.5 करा. दुमडलेल्या काठावरून काळजीपूर्वक शिवा. शिवताना पिन्स काढत चला. इतर बाजू सुद्धा शिवून घ्या. पुढे कपड्याला उजव्या बाजूने समोरासमोर अर्ध्यात दुमडा. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यभागापासून 6 इंचावर खूण करा. मार्क केलेल्या खुणांना सरळ रेषेत जोडा. दुसऱ्या बाजूला सुद्धा तसेच करा. अशा प्रकारे आखलेल्या दोन्ही रेषावरून दुमडा. हे इथे थोडे ओव्हरलॅप होईल, यामुळे ते उशीला पूर्णपणे फिट बसेल. एकमेकांवर ओव्हरलॅप झालेल्या कपड्याला पिन लावा. आता आपण या 2 उघड्या काठावरून शिवणार आहोत. जास्तीचा दोरा आणि अतिरिक्त कापड असलेल्या ठिकाणी कापून पूर्ण करू. हे अजून संपलेलं नाही. आपण जे काही शिवले आहे आणि व्यवस्थित केले आहे ते मशीनवर परत घ्या. नागमोडी शिकवण्याकरिता स्टिच सिलेक्टरला सी आणि स्टिच लेंथला 1.5 वर सेट करा. दोन्ही कडेने व्यवस्थित शिवून घ्या. असे केल्याने बाजूंना मजबूती आणि सफाईदारपणा मिळेल. आता पिन्स काढून टाका आणि उशीच्या कव्हरची आतील बाजू बाहेर काढा. सोपं होतं ना? आता तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुमच्या स्थानिक थोक मार्केट मध्ये जाऊन तुमच्या घराची आतील बाजू लक्षात ठेवून सुंदर कापड आणि कॉम्बिनेशन शोधायचे आहे आणि आपल्या दर्शनी खोलीच्या पुनर्मांडणी बद्दल पुन्हा विचार करू शकता. उषा जिनोमी AZ मशीन घरी आणा आणि आपल्या जागेचे रूपांतर करा.